हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार। आजचा ब्लॉग वेगळा आहे, विशेष आहे। आणि आज रोप लावण्याचा माझा तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी तरवा काढलेला आहे, दुसऱ्या दिवशी म्हणजे काल कमी माणसं होती, 6 माणसं होती, तरी पण लावून नाही झालं। ने आज लावणार आहे आणि त्याच्यासाठी त्या माणसांसाठी जेवण वगैरे बनवले। जेवण म्हणजे मी बाकीचं काही नाही बनवलं, कारण की आईक बनवते भाजी भात आमटी वगैरे आईकडेच बनवणार। पण मी भाकरी बनवले, पाहू शकता एवढ्या, म्हणजे मी केवढ्या केल्यात ते माहित नाहीत मला। मी आता मोजून बघणार आणि तुम्हाला दाखवते एवढ्या मी एक तासाभरात एवढ्या भाकरी केले, तुम्ही पाहू शकता। आणि सकाळपासून लाईट पण नाही, आणि सकाळी होती जरा आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर, तसंच कोमट कोमट पाणी घेतलं आंघोळ करून। आणि मुलींना लाईट नसल्यामुळे मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलं आहे, कडकडीत गरम करणार आणि दोघींना आंघोळ्याच्या मध्ये घालणार। आणि शेताकडे पण जायचं आहे, काही गडबड आहे। आणि आज रेसिपी नसल्यामुळे म्हटलं थोडासा ब्लॉग शूट करावा आणि तुमच्याशी शेअर करावा। तर आज मी एका तासाभरामध्ये किती भाकरी केलेत ते पाहूया। तर चला मी दाखवते, आपण मोजूनच पाहूया भाकरी किती केलेत त्या। तर इथे एक भाकरी, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस आणि वीस। एकवीस बरोबर, माझ्या 21 भाकरी झालेल्या आहेत। न मोजता मी भाकरी बनवल्यात, आणि 21 मोदक असतात, आपण देवाला देताना 21 मोदक देतो, तशाच माझ्या 21 भाकरी झालेल्या आहेत। आणि एवढ्या भाकरी करायला बरोबर मला एक तास बरोबर लागलेला आहे। एका तासामध्ये मी 21 भाकरी कम्प्लीट केलेल्या आहे। तर म्हणजे मी भाकरी बनवल्यात ना, ती जास्त वेळ लागला का कमी वेळ लागला हे नक्की कमेंट मध्ये सांगा। तर नेक्स्ट अशाच ब्लॉगला भेटू, तोपर्यंत बाय मंडळी।